पुणे बंगलोर आशियाई महामार्गावर अपघात झाला आहे कराडच्या कोल्हापूर नाक्यावर हा अपघात झालाय मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या व्याग्नर गाडीने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली आहे या धडकेत व्याघनरमधील एक जण जखमी झालाय त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ धाव घेतली व व्याघनरमध्ये अडकलेल्या इतर तिघांना सुरक्षितरित्या बाहेर काढले या अपघातानंतर महामार्गावरची वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती मानिक थोरात कराड वार्तासाठी